गेम खेळायचा आधी तुला काही प्रश्न विचारतो त्याचे उत्तर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला निवडणुकीबद्दल काय माहिती आहे, भारत सरकारबद्दल काय माहिती आहे, पॉलिटिक्स बद्दल काय काय माहिती आहे? जास्त काही सांग माहिती जे माहिती ते सांग. जास्तीत जास्त म्हणजे सगळ्यात महत्वाचं सरकार सरकार राज्य सरकार एक असते आणि म्हणजे महाराष्ट्रात जे आत्ता सरकार आहे ती कोणती शिवसेनेची थोडं मोठं तर त्याच्यानंतर त्याच्या खाली म्हणजे त्यांच्या खाली म्हणजे काय म्हणताना म्हणजे आता उद्धव ठाकरे त्यांच्या खाली नगरसेवक वगैरे ते येतात MLA येतात त्यांच्या अंदर थोडंच माहिती जास्त काय पॉलिटिक्स केंद्र सरकार राज्य सरकार माहिती राज्य सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये असं राज्य सरकार फक्त त्याच्या राज्याशी रिलेटेड केंद्र सरकार म्हणून मोठं नाही. आणि तुला जर विचारलं की तुला माहिती का आपले त्याला कायदे कसे बनलेले किंवा कायद्याबद्दल काही कसे बनले ते नाही माहिती तर कोर्ट सिस्टम बद्दल काही माहिती तुला? हा जिल्हा न्यायालय असते डिस्ट्रिक्ट कोर्ट मग समजा पहिले केस आपले डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये त्यानंतर तिथला रिझल्ट ऐकून आपण सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकतो आणि सुप्रीम कोर्ट नंतर हायकोर्ट तीन कोर्ट असतो. आणि काय म्हणतात त्याला जर समजा तुला जर काही अडचण आली आता तू नगरमध्ये राहतो ठीक आहे समजा तुला आता काही अडचण आहे म्हणजे जसं पाण्याची अडचण आहे किंवा तुला रस्त्यांची अडचण आहे तू कोणाला पण म्हणजे सरकार मार्फत जर तुला ही गोष्ट जर चेंज करायची असेल जागरूक नागरिक म्हणून तर तू सर्वात पहिले काय करशील? सगळ्यात पहिले माझ्या एरियामध्ये जो काही इश्यू पाण्याचा असेल किंवा रस्त्यांचा तो त्या वॉर्डाच्या नगरसेवकांना सांगतो असं असे इश्यू आहे मग त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या जे काही रिप्लाय येतात किंवा त्यांचं जे काय बघतं काम होत आहे नाही ते त्यानंतर मग MLA आणि त्यांचं थ्रू नाही झालं तर मग चालतं. तुला भारताचं जे संविधान आहे किंवा भारताची सरकार आहे तर हे तीन पिलरवर चालतं म्हणतात तीन खांबांवर चालतं आणि आता नवीन एक चौथा म्हणजे मीडिया हे चार आहे तर हे तीन माहिती घ्या तुला सपोर्ट कोणते पब्लिक जर म्हणजे सरकार बनवायला पहिला सपोर्ट तर नाही पब्लिक आहे आणि तसं सरकार म्हणलं तर राज्य सरकार नाही नाही मला ते नाही म्हणायचं की भारत सरकार म्हणजे तीन मुख्य स्तंभ आहे म्हणजे तुम्ही नागरिक शास्त्रामध्ये शिकले असाल आणि तीन मुख्य स्तंभ आहे की त्याच्यावर भारताचं पूर्ण सरकार जे कामकाज आहे डेमोक्रेसी म्हणतो जे चालते तर ते तीन स्तंभ विचारतो ते माहिती असतं तुला लॉ तर हा जो गेम डिझाईन केला आहे ना मी
The event was organized by some locals on Govardhan Puja festival under limits of the Ambala Cantonment Police Station. So, by the reference of Article 48, the state shall endeavor to protect and improve the environment and to forest and wildlife of the country. हरियाणामध्ये जे काय फेस्टिवल झाला होता तो होता एक तर काहीतरी गोवर्धन पूजाचा फेस्टिवल होता. गोवर्धन पूजाचा फेस्टिवल मध्ये यांनी जे काय प्राणी होते गाई बैल किंवा म्हशी वगैरे त्यांची फाईट लावून दिली होती. त्यांनी प्रॉब्लेम असा आहे यामध्ये का फाईट लावली पण ती अंबाला पोलीस स्टेशनच्या अंडर येत होती. पोलीस स्टेशन त्याच्यावरती रिक्वायर्ड जे काय स्टेप्स होते त्या काय नाही घेतले कारण आत्ताच्या कंडिशनला जसं सर्कस मध्ये प्राणी वापरणं वगैरे त्यावरती बंदी आहे तर मग असे फाईट्स का बरं होतात. सर्कस मध्ये तरी एक वेळेस सेफ होते या फाईट्स घेऊन काय उपयोग आहे. त्यांची जेव्हा ऑलरेडी धॉक आहे त्या फाईट्स बंद व्हायला पाहिजे. गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये मला बदल एवढाच हवा आहे की ह्या ज्या काही गोष्टी होतात की आपण जसं ह्युमन राईट्स माणसांबद्दल आपण खूप एकदम सेन्सिटिव्ह की थोडं काय झालं की ह्युमन राईट्स लगेच त्यावरती विचार करणार की केस मोठी करणार. पण जसं माणसांचा जीव आहे तसं प्राण्यांचा पण आहे ना. अॅनिमल राईट्स आहेत पण जेवढं ह्युमन राईट जेवढं सेन्सिटिव्हली काम करत आहे तेवढं अॅनिमल राईट्स नाही ना करत. कारण ह्युमन राईट्स विरुद्ध म्हणजे माणसाविरुद्ध माणूस आवाज उठवतो पण प्राण्यांविरुद्ध माणूस नाही उठवत आवाज लवकर. कारण त्यांना जास्त अटॅचमेंट नसते किंवा काही आवडतही नाही. प्रत्येक जण असं नाहीच ना की प्राणी आहे म्हणजे आवाज उठवणार आहे किंवा अटॅचमेंट असते असं नाहीये प्रत्येक जण. पण तसं माणसांबद्दल आहे अँड जनरली ह्युमन राईट्स एकदम सेन्सिटिव्ह विषय तो किंवा तो उचलला जातो पण अॅनिमल राईट्स उचलला जात नाही. तर माझं तरी जे काही गव्हर्नमेंट आहे तर त्याकडनं एकदा पहिली गोष्ट अशी की अॅनिमल राईट्सचा जो काय कायदा असेल किंवा ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत की फाईट्स होत आहेत वगैरे वगैरे तर त्यावरती एकदम स्ट्रिक्ट बंदी आणायची. एकदम स्ट्रिक्ट म्हणजे की जर कुठं काही जाणवलं किंवा समजा आता जसं हे गोवर्धन पूजा आहे तर असे भरपूर ठिकाणी भरपूर प्रथा आहेत. काही ठिकाणी कोंबड्यांची फाईट होतात काही ठिकाणी बैलांचे रेस होतात. तर रेसपर्यंत रेसचा काही इश्यू नाही पण ह्या ज्या फाईट्स आहेत तर त्या फाईट्स एक ठराविक रिजन किंवा आजकालच्या रेस होतात ना त्याला पण बंदी घातली आहे. हा लोक त्यांना पण काही नाही का एडिक्स टाईपचं त्यांना त्यावरती एक तर पहिली माझ म्हणजे गव्हर्नमेंटकडनं मला हवी असलेली एक रिक्वायरमेंट म्हणजे की जे काही असे प्रत्येक स्टेटमध्ये भरपूर असे धार्मिक स्थळ आहेत की जिथे ह्या गोष्टी कॉमनली होतात की जत्रा असेल किंवा काय असेल तिथे कॉमनली होतो तर त्या ठिकाणी मॅक्सिमम सिक्युरिटीनी किंवा लक्ष देणं की ह्या गोष्टी घडू नये की ह्या बुल फाईट वगैरे किंवा ह्या काही गोष्टी घडू नये. दुसरी गोष्ट की जे काय म्हणजे इल्लिगली ह्या गोष्टी करतायत किंवा जे न दाखवता कारण या गोष्टीमध्ये बाकीच्या गोष्टी पण इन्क्लूड होतात. फाईट मध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट आणि बिझनेस या पण गोष्टी इन्क्लूड होतात तर ह्या इल्लिगली पण होणार आहेत. तर माझं फक्त एवढंच रिक्वायरमेंट आहे की गव्हर्नमेंटने यासाठी एक असा नवीन लॉ तयार करा किंवा आहे तोच लॉ अॅनिमल राईट्स आहे तोच लॉ एकदम सेन्सिटिव्ह करून टाका जसं ह्युमन राईट्स आहे तेवढा. मला पटलं सेन्सिटिव्हिटी म्हणून पटलं तुझं पाच इंटी काय आहे 2 3 4 5